हॅलो एवरीवन आज मी तुमच्याबरोबर इंडियाज नंबर वन हेल्दी कुकवेअर ब्रँड द इंडस व्हॅली यांच्या प्रोडक्टचं अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू दोन्ही शेअर करणार आहे इंडस व्हॅलीचे जे कुकवेअर आहेत ते हंड्रेड पर्सेंट केमिकल फ्री हंड्रेड पर्सेंट फूड सेफ आणि त्याच्यावर कोणतेही हार्मफुल टॉक्झिंग कोटिंग नसतात त्यामुळेच मी हे मागवले आहे त्यामध्ये जे सगळ्यात पहिले आहे ते म्हणजे स्टेनलेस स्टील मल्टी कढाई विथ लीड आणि यामध्ये टोटल पाच भांडी मिळतात दोन ढोकळा प्लेट दोन इडलीच्या प्लेट आणि एक स्टीमिंग प्लेट मिळती त्याचबरोबर हे हंड्रेड पर्सेंट प्युअर आणि टॉक्झिक फ्री आहे ही जी भांडी आहे सगळी ती प्रीमियम क्वालिटीच्या स्टेनलेस स्टीलनी बनलेली आहेत त्याचबरोबर हा पॉट आहे त्याचा बॉटम जो आहे तो सँडविच बॉटम आहे टोटली हंड्रेड पर्सेंट नॉनस्टिक आहे त्याचबरोबर तुम्ही इंडक्शन आणि गॅस दोन्हीसाठीही वापरू शकता लुकवाईज एकदम फँटॅस्टिक लुक देतो म्हणजे एकाच पॉटमध्ये तुम्ही इडली ढोकळा मोमोज अशा गोष्टी स्टीम करू शकता त्याच्याबरोबर तुम्ही व्हेजिटेबल्स स्टीम करू शकता हा पॉट तीन लिटरचा आहे त्यामुळे याच्यातमध्ये तुम्ही राईससुद्धा करू शकता इतका मल्टीपर्पज हा पॉट आहे तर माझ्याकडून तर बिग थम्स अप आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता दुसरे जे प्रोडक्ट आहे ते म्हणजे इंडस इंडसवॅलीचा कलर्ड स्टेनलेस स्टील फ्राय पॅन हा ब्ल्यू कलरमध्ये येतो लुकवाईज एकदम भारी दिसतो त्याचबरोबर हा सुद्धा इंडक्शन फ्रेंडली आहे हंड्रेड पर्सेंट टॉक्झिक फ्री आहे नॅचरली नॉनस्टिक कोटिंगचा आहे आणि ह्याच्यावर कुठलंही केमिकल कोटिंग नाही आणि याचा जो बॉटम आहे तो थ्री लेअर बॉटम असल्यामुळे तो अगदी ड्युरेबल आहे स्क्रॅच आणि रस्ट रेजिस्टन्स आहे त्याचबरोबर तुम्ही डेलीमध्ये इझिली यूज करू शकता वॉश करायला पण खूप इझी आहे तर चला आता या फ्राय पॅनमध्ये असा मस्त पदार्थ बनवूया येथे मी दोन कप उडदाची डाळ घेतलेली आहे ही डाळ स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची आहे आणि धुवून झाल्यानंतर साधारणपणे पाच ते सहा तास भिजत घालायची आहे सहा तासानंतर आपली डाळ चांगली भिजलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न वापरता किंवा खूप कमीत पण कमीत कमी पाणी वापरून डाळ छान बारीक करून घ्यायची आहे यामध्ये मी मीठ आणि कोथंबीर घालून घेते आणि मस्तपैकी मिक्स करून घेते आता दुसरीकडे मी फ्राय पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवते आणि मेदू वड्याचा शेप देऊन मी हे फ्राय करून घेते फ्राय करताना हे कुठेही चिकटत नाही त्याचबरोबर मी यामध्ये पनीर पकोडे पण पन केलेले होते खूप साऱ्या भाज्या पण केलेल्या आहेत हे कुठेही चिकटत नाहीत म्हणजे इतके मस्त आहे हा फ्राय पॅन दिसायला छान दिसतो त्याचबरोबर त्याचा बॉटमचा जो शेप आहे तो मोठा असल्यामुळे आपण जास्त क्वांटिटीची आपण जा भाज्या वगैरे यामध्ये इझिली करू शकतो तर तुम्ही घ्यायला काहीच हरकत नाही माझा कुपन कोड यूज करा याची डिटेल इन्फॉर्मेशन मी ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन नक्की चेक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद